सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. लक्ष्मीनारायण होंडा. छत्रपती संभाजीराजे राणेंनी केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी. पालकमंत्री मिस्टर इंडिया निलेश पाणी यांचा खणाघात. आणि प्रश्न न सुटल्यास भाजप छेडणार आंदोलन, राजन तेली यांचा इशारा. हेडलाईन सुप्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCET आणि NDA तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93250 17458. छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट देत पाहणी केली. किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी किल्ल्याची पाहणी केली. तर स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज इथे विजयदुर्गला सो येण्याचं नुसतं पडझड झालं ते बघण्यासाठी नाही, मी अगोदरच आलो असतो ना. मी दिल्लीला पाठपुरावा करायच्या अगोदरच मी इथं अगोदर येऊन बघून गेलो असतो. मी काय केलं, पहिलं काम केलं. पहिलं मी तिथं जाऊन तुमच्या हातात पोच पावती घेऊन आले कामाचे. म्हणजे पावसाळा संपला की काम सुरू होईल, पण ते कुठलं होणार, दोनच गोष्टी जोडा. पण माझी ती इच्छा नाही. माझी इच्छा आहे पूर्ण विजयदुर्ग किल्ल्याचंच आपण पूर्ण कसं संवर्धन जतन करू शकतो. आपण सिंधुदुर्गला जसं मी गेलो एकदा पूर्वी गेलो होतो आणि तिथं पडझड झाली होती. मी तिथे ASI बांधून घेतलं, पण ठीक आहे, विषय संपला, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे ना. आपण आपल्याला पूर्ण किल्ल्याचं संवर्धन जतन करण्याच्या दृष्टिकोनातून कसं लक्ष, हे माझं अँगल आहे. जे तुमचा प्रश्न आहे, हे काम आता पावसाळ्यानंतर सुरू होईल. ते किती आहे, 2 महिने लागतील, 6 महिने लागतील, मला ते सांगता येणार नाही. ते एस्टिमेटच्या माध्यमातून आपल्याला आल्यानंतर आपल्याला सांगतील. पण माझं म्हणजे जाऊन देत, 2-3 वर्ष जाऊन देत, 4 वर्ष जाऊन देत, पण एक मास्टर प्लॅन व्हायला, सिंधुदुर्ग किल्ल्याचा मास्टर प्लॅन व्हायला. किती सुंदर किल्ला, एवढं सौंदर्य कुठं जगात पाहायला मिळणार नाही, ते तुम्हाला विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यात पाहायला मिळेल. कारण कसं आहे की पुरातत्व खात्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी करायच्या, सरकारला असं अनेक गोष्टी करायच्या, पण ते काही करू शकत नाही. मग अनेक आता मला वाटतं इथं दुर्ग समितीचे कोणते इथं लोक मला मगाशी भेटले, सगळे इथं लोक आले. हां, मगाशी आता आपल्या पाटील सर होते, त्यांना अनेक ते सांगत होते, आमचे प्रतापगड ते सांगत होते चांगल्या पद्धतीने. असे अनेक इच्छुक लोक आहेत ज्यांना सरकारची काही घेणं देणं नाही, पण आपल्याला ह्या किल्ल्यासाठी काहीतरी प्रेम आहे. ते कोल्हापूरचे राजू परुळेकर आहेत. हां, असे सगळे म्हणजे ना काहीतरी किल्ल्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. ह्या लोकांना आपण जर एकत्र आणू शकतो, म्हणजे आज त्या आता ह्या सगळ्यांना काही रायगडला जाऊन संवर्धन जतन करणं सोपं नाही आहे, अवघड आहे. परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती जाऊ शकत नाही एवढं 300-400 किलोमीटर पुढे जायचं. त्यापेक्षा त्यांना आपण जर विजयदुर्गची जबाबदारी देऊ शकतो आणि फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपण जर पैसे उभा करू शकतो, पुरातत्व खात्याची जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या माध्यमातूनच ते काम व्हायला पाहिजे. पण ते काम करत असताना अशा लोकांना जर आपण दिलं, आता हा किल्ला आपण ह्या यांच्या संघटनेला दत्तक दिला म्हणजे काय, हॉटेल बिटेल काढण्यासाठी नाही, इथं म्हणजे विकृत गोष्टी तर होऊ नये या किल्ल्याच्याकडे लक्ष ते देऊ शकतात. जर इथं काही अडचण आहे ते वर कळू शकतात, असं आपण या किल्ल्याच्याकडे आपण कसं दत्तक अशा देऊ शकतो. एक ऐतिहासिक ठेवा संवर्धन जतनच्या दृष्टिकोनातून हा माझा त्यातला दृष्टिकोन आहे. लवकरच्या लवकर तुम्हाला सांगेन. फोर्ट फेडरेशनचं ऑलमोस्ट ट्रस्ट स्थापन झालेलं आहे. या माझ्या अंदाजे 1 महिन्यात त्याचं फॉर्म्युलेशन होईल, त्याचं उद्घाटन होण्यापेक्षा त्याचं कामसुद्धा सुरू होईल. मी परवाच आनंदाची बाब ही मुद्दा मला आपल्याला सांगायची, तुम्ही विषय काढल्यामुळं. मी ज्या विजयदुर्गचा विषय काढायला मी विद्यावती मॅडमांशी बोलू, पुरातत्व खात्याचे ज्या प्रमुख आहेत दिल्लीमध्ये, त्यांना मी फोर्ट फेडरेशनची कल्पना दिली, त्यांना सुद्धा ही कल्पना पडली. मी म्हटलं तुम्ही तुमच्या जे 40 किल्ले आहेत फोर्ट फेडरेशनचे, सॉरी सेंट्रल गव्हर्नमेंटचे, बाकीचे आपले 350 किल्ले, 40 हे राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आणि बाकीचे 200-250 किल्ले हे जिल्हा परिषदकडे असेल, फॉरेस्टकडे असेल, तुम्ही एकदा सुरुवात करा. आणि त्याचं प्रेसिडन्स हे बाकीचे किल्लेचे बाकीचे खात्याचे जे लोक आहेत, म्हणजे राज्य सरकारचं पुरातत्व खातं, फॉरेस्ट, हे सगळे करू शकते. पण मला विश्वास आहे की फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून जे किल्ल्यांच्यावर प्रेम करणारा आजचा युवक आहे ह्यांना आपण जोडू शकतो. विजयदुर्गला माझी मला वाटते 4th-5th हा माझा दौरा आहे. पूर्वी जेव्हा विजयदुर्गला आलो त्यावेळी महोत्सव होता, उत्सव होता इथं, आणि त्या विजय उत्सवाच्या माध्यमातून मला इथं बोलतो. पण त्यावेळी येणं आणि आत्ता येणं म्हणजे फार फरक आहे.
त्याविषयी छत्रपतींचा वंशज म्हणून आलो होतो. आजही छत्रपतींचा वंशज म्हणून तिथं येत आहे. खासदारकी ही महत्त्वाची सांगितलं येतं नाही. पण फरक हा आहे की आता मला संवर्धन आणि जतन हे किल्ल्यांचं कसं व्हावं, कशा रीतीने आपण पुरातत्व खात्याच्या प्रेशर ठेवू शकतो आणि आपण कामं कसे पुढे घेऊ शकतो याचा अभ्यास माझा आता झाला आहे. असं म्हटलं तर काही चुकीचं होतं आणि त्याच्या दरम्यानच म्हणजे रायगड प्राधिकरण आपण सांगत केलं आणि रायगडच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरातत्व खात्याला एका टीममध्ये घेऊन आज रायगडचा विकास अनेक शेकडो वर्षाच्या नंतर आज किल्ल्याचा व्हायला लागले हे आपल्या मुद्दा मला त्या प्रसंगी सांगायचं. आणि त्याच दृष्टिकोनातून जसं रायगडचा विकास होतोय, रायगडचं संवर्धन जतन होतोय, त्याचप्रमाणे हे करावं हे माझ्या डोक्यात विषय. मुंबईत मी असताना ही बातमी मला समजल्यावर मी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 दिवसाच्या अगोदर मी प्रल्हाद पटेलांना जाऊन भेटलो. प्रल्हाद पटेलांना जाऊन भेटून त्यांना शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण होत असताना भुईकोट किल्ल्यांच्या बरोबर आपले समुद्रातील किल्ल्याचं महत्त्वसुद्धा त्यांना सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ला असेल, विजयदुर्ग असेल, किंबोना जे आपले 9-10-12 किल्ले जे आहेत, पद्मदुर्ग असेल, हे सगळ्या किल्ल्यांचं त्यांना महत्त्व सांगितलं. त्यातच एक मी त्यांना सांगितलं की पडझड जे आपलं बॅस्टन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा बुरुज म्हणतात त्या खालचा भाग खाल्ला आहे. सरपंचांनी मला लगेच फोन केला होता त्यावेळी आणि त्याच्यानंतर मग परत पडझड झाली तटबंदीची, ते त्यांनी कानावर घातलं आणि त्यांनी ताबडतोब निर्णय हा घेतला. सगळे एस्टिमेट्स सगळे तयार करायला त्यांनी सांगितले. पुरातत्व खात्याचे जे रिजनल आणि जे तिथं जॉईंट DG आहेत नंबी राजन, जे पूर्वी इथं मुंबईचे हेड होते, रिजनल डायरेक्टर म्हणजे प्रमुख होते, रिजनल डायरेक्टर वेस्टचे प्रमुख होते, त्यांना लगेच त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की एस्टिमेट्स ह्याचे लगेच ताबडतोब व्हायला पाहिजेत. त्यांनी सुद्धा मला शब्द दिला आणि मंत्री महोदयांना शब्द दिला की एका आठवड्यात सगळे एस्टिमेट्स तयार होतील आणि एस्टिमेट्स तयार झाल्यानंतर एक टेंडरिंग प्रोसेस होईल. टेंडरिंग प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर ह्याचं काम पावसाच्या नंतर त्वरित ते सुरुवात करण्यात येईल असा शब्द हा खुद्द सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेलांनी दिला. पण ह्याच्या स्वराज्याचा जो ठेवा आहे तो हा हे किल्ले. शिवाजी महाराजांचं जीवन स्मारक ठेवायचे असतील तर हे किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. पण परवा सुद्धा मी म्हटलं की आपण एक स्वतंत्र मंत्रालय आपण का करू शकत नाही, म्हणून स्वतंत्र मंत्रालय करा ना तुम्ही. इकडं कोण येत नाही, मला सांगा इथं किती मंत्री आलेत, किती जणांनी इथं लक्ष घेतले नाही. इथं होमवर्क करायला कोण आले, इथं शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी किती जण आले, हे दुर्दैव आहे ना. माझी तर जबाबदारी, मी घरात माझा जन्म झाला आहे, माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे, मी यायलाच पाहिजे. पण सगळ्यांनी इथं यायला पाहिजे, सगळ्यांनी जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे. मला सांगा ज्यावेळी ही पडझड झाली कुठल्या पुढारी आवाज उठवला, कुठल्या पुढारी पोचले दिल्लीला, करोना म्हणून घरी बसायचं कोणी लक्ष घातलं नाही, नुसतं पत्र पाठवून होत नाही. मला मी 2 गेलो आता या 2 आठवड्यात 2 मी तिथं गेलो आणि नुसतं गेलो नाही परवानगी घेऊन आलो. असं नाही चाललं ना, त्यांना आपला आपण आपला आवाज उठवल्याशिवाय होऊ शकत नाही या गोष्टी. आणि मला खंतांनी सांगायचं आहे, माझं कोणाच्यावर बोट नाही आहे, मला कुठल्याही राजकीय भाषा करायची नाही. मी एक शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मला ती व्यथा आहे, खंत वाटते. ही जबाबदारी नुसती माझी नाही आहे, ही सगळ्यांची जबाबदारी, सगळ्यांनी त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे हे म्हणून मी असतो. तर पावसाळा संपताच पुनर्बांधणीचं काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवप्रेमी उपस्थित होते. आणि आज सुदैवाने या ठिकाणी खासदार संभाजीराजे जे छत्रपतींचे वंशज पण आहेत आणि किल्ले प्राधिकरणाचे अध्यक्ष पण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी जे सहकार्य करत आहेत, शासन महाराज शासनाने काय सहकार्य केलं पाहिजे ते सहकार्य आम्ही निश्चित या ठिकाणी विधानसभेमध्ये करून घेऊ. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, खासदार नायक असतील, यांच्या माध्यमातून या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी जे सहकार्य लागेल ते आपण निश्चित या ठिकाणी करू. छत्रपती संभाजीराजे हे इथे खासदार म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून इथे आलेले आहेत आणि नुसते येताना ते खाली हात आलेले नाहीत. इतर सर्वजण येतात ते फक्त रिकाम्या हाताने येत आहेत, फक्त आपले दिखावा करतात आणि जात आहेत. पण छत्रपतींबद्दल बोलते मला अभिमान वाटतो की छत्रपती संभाजीराजे हे येते येतेवेळी पुरातत्व खात्याकडनं संपूर्ण परवानग्या घेऊन
आणि पुरातत्व खात्याकडनं ह्या सर्वांच्या परवानगीने याचा पाठपुरावा करून दोन वेळा स्वतः दिल्लीला जाऊन या अशा कोरोनाच्या परिस्थितीत पण म्हणजे जी त्यांची आत्मीयता आहे आणि एक वंशज म्हणून जो त्यांचं स्वतःचा एक जे कर्तव्य आहे हे ते पूर्णपणे बजावत आहेत. पण त्याचबरोबर आपलंही सर्वांचं कर्तव्य आहे की आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा हे ठेवा हा हे सर्व किल्ले आहेत या किल्ल्याचं गडाचं संवर्धन जतन करणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आणि छत्रपतींना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी आम्ही सर्वांनीच म्हणजे खासदार साहेब विनायकराव असतील आमचे आमदार वैभव नाईकही इथे आलेले आहेत आमच्याबरोबर आणि या इथे छत्रपतींना येण्यासाठी वैभव नाईकांनी स्वतः त्यांचा पाठपुरा करून ते मागे लागून ते स्वतः त्यांच्याबरोबर इथे आलेले आहेत. मी खासदारांचं वैभव नाईक खासदार विनायकरावतांचं तसेच वैभव नाईकांचं पालकमंत्र्यांचं या सर्वांचंच मी आभारी आहे की त्यांच्याबद्दल त्यांनी जो पाठपुरावा केला आणि या सर्वांचा जो हे पाठपुरावा केल्यामुळेच आता हे किल्ल्याचं जे गड संवर्धन आणि होणार आहे त्यात या सर्वांचीच मदत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्धवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना सर्व गड किल्ल्यांबद्दल जी आस्था आहे त्याच्यामुळे ते आणि आदित्यजी हे नक्कीच आदित्य ठाकरे साहेब हे दोघेही या गडाच्या पडझडीकडे नक्कीच लक्ष देतील आणि भरीव असा निधी देऊन या गड संवर्धनासाठी भरीव अशी मदत करतील हे आम्हाला याबद्दल काही शक्य नाही. त्याचबरोबर आपण सर्वच जण हे छत्रपतींना आपला अभिमान मानतो. या शिवछत्रपतींच्या नावाने आपण सर्वजण जे या महाराष्ट्रामध्ये एक स्फूर्तिस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे स्फूर्तिस्थान आहे आणि ही सर्व स्फूर्तिस्थानं आणि त्यांच्या विचारांचा ठेवा हा जतन करणे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. आपण सर्वांनीच गड किल्ले संवर्धनाचा आपापल्या परीने स्वतः पुढाकार घेऊन मदत करून जे जे ज्याला ज्याला शक्य आहे ते त्याने केलं पाहिजे आणि याचं संवर्धन केलं पाहिजे यामध्ये मी आहे. आणि शिवाजी महाराजांचा विचारांचा ठेवा असाच प्रकारे जतन करून हे छत्रपतींनी संभाजीराजांनी आत्ताच एक नवीन कोस्ट टुरिझमचं एक त्यांनी हे केलेलं आहे आणि या गड टुरिझमसाठी आणि गड फोरमसाठी ते फार मेहनत घेत आहेत. रायगडचंही त्यांनी आता संवर्धन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनीच छत्रपतींनी सांगितले की आता हे विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्लं हे जे जलदुर्ग आहेत यांचंही संवर्धन अशाच प्रकारे व्हावं हे आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी समोर ठेवलेली आहे. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई नीट MHCET आणि NDA तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93250 17458. देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग आणि त्या खात्याचे केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून विजयदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. आमदार नितेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असं आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिलं. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोपटे, तहसीलदार मारुती कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळखडपे, प्रकाश राणे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, रवी पाळेकर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती सावी लोके, पंचायत समिती सभापती सुनील पारकर, माजी सभापती संजय बोंबडी, सरपंच प्रसाद देवधर, नगराध्यक्ष प्रणाली माने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आता प्रश्न आहे फक्त विजयदुर्ग किल्ल्याची की आता काही ठिकाणी खसला आहे, काही ठिकाणी कोसळला आहे, जी काही दुर्दशा झालेली आहे त्यासंबंधी मी संबंधित मंत्र्यांना येणाऱ्या अधिवेशनामध्ये जाईल. सुपरनाशिवाद आमदार असतील आणि त्यांना ही परिस्थिती सगळीच सांगू हा किल्ला परत दुरुस्त कसा करता येईल या दृष्टीने त्यांनी पावलं टाकायला मी त्यांना प्रवृत्त. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ, होंडा, एसपी ऍग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ऍग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ऍग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ वेंगुर्ला, कसाल व दोडामार। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यम नगर, कुडाळ। संपर्क 94 23 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99। प्रवेश प्रवेश प्रवेश। प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली। पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य। दर्जेदार वाटचालीमुळं नॅक अंतर्गत बी प्लस ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, अन्य अनुभवमुक्त व उच्च शिक्षित प्राध्यापक, अध्यावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सगळे सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरपूर बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क श्री सागर सईकर 95 61 24 70 00, प्राध्यापक समीर वाईंगणकर 94 21 63 78 03, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 45 54 88, प्राध्यापक वैभव माईंगकर 90 498 13 870, श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21। श्री विजयदुर्गा ऍग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, स्टॉक किट्स, एसीसी, शेती अवजारे, रासायनिक खते,
कीटकनाशक बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपत्ते. फोन नंबर 023-6500081 आणि 2501-68. मोबाईल नंबर 94-2756-56 आणि 98-2269-1973. पत्ता साठी लिबेडशी, तालुका तोडामार, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCET आणि NDA तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93250-17458. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब मिस्टर इंडिया बनलेत. त्यांचा पत्ता जनतेला सापडत नाहीये. कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर झाली आहे. समस्या न सुटल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांनी दिलाय. रत्नागिरीमध्ये जे सध्या कोरोनाच्या संकटामध्ये जे काही चालू आहे ते अतिशय भयावह आहे आणि विचित्र प्रकार चालले आहेत रत्नागिरीमध्ये. सिव्हिल हॉस्पिटलची सध्या स्थिती आपल्याला सांगायची. आस्थापनेवर 131 वैद्यकीय अधिकारी ह्याची आवश्यकता आहे, पण आता सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 17-18 डॉक्टरच काम करत आहेत. 131 समोर फक्त 17-18. आणि आता सध्या MD फिजिशियन जो असतो आणि त्या MD फिजिशियनची गरज असते. आता मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो, आमचं जे मेडिकल कॉलेज झालं त्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी सर्वात महत्त्वाचं पद किंवा सर्वात महत्त्वाचं जो काय जी काय पदं भरायची असतात त्याच्यामध्ये MD फिजिशियनची सर्वात मोठी गरज असते. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या MD फिजिशियन नाही. शेवटचे जे काही म्हणजे ह्याच्या अगोदरचे जे काही होते, प्रकाश जांभूळकर, डॉक्टर प्रकाश जांभूळकर हे 27 दिवसापूर्वी होते त्या पदावर. 27 दिवसापासून एकही MD फिजिशियन त्या पदावर नाही. MD फिजिशियनच नाही. आणि MD फिजिशियन हे फार महत्वाचं पद असतं हे कोणालाही आपण विचारू शकता. सुमारे आता ज्याला आपण कोरोना वॉरियर म्हणतो, डॉक्टर, नर्स, पोलीस हे सगळे मिळून सध्या 60-70 डॉक्टर, नर्स आणि पोलीस ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह केसेस आहेत आताच्या ह्याच्यामध्ये. जनरेटर नाही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला, जनरेटर नाही. आणि जनरेटर नसल्यामुळे काय होलं, ते काय झालंय, ते जे स्वॅब टेस्टिंग लॅब काय ते उभारलंय, लाईट गेली का त्या लॅबचा काय उपयोग नाही. आणि कर्मचारी, मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही सांगितलं होतं, कर्मचारी त्या लॅबला चालवण्यासाठी जे कर्मचारी लागतात तेच मुळात 50% ती पदं भरलेली नाही. 24 तास ड्युटी करायची असेल होऊ शकत नाही, कारण का सध्या त्यांच्याकडे स्टाफ नाही. आणि स्टाफ नसल्यामुळे आज टेस्टिंग काय होते मध्ये मध्ये बंद पडते आणि त्याच्यामुळे पेंडिंग राहतात, लोकांना बाहेर कळत नाही, केसेस वाढत आहेत, ते सगळे प्रकार होत आहेत. जे प्रायव्हेट डॉक्टर्स आणि जे काही लोक कर्मचारी जे काही घेतलेत कॉन्ट्रॅक्टवर, 3 महिन्यापासून त्यांना पगार नाही किंवा त्यांचं जे काही मानधन ठरलं होतं तेही दिलेलं नाही. आणि या सगळ्या गडबडीमध्ये कामथ्याला जे उपजिल्हा रुग्णालय आहे, मला आत्ताच कळलंय की तिकडच्या 5 डॉक्टरांनी राजीनामे दिले. आता 70 पेशंट तिकडे आहेत आत्ताच्या घडीला आणि ते 70 पेशंट फक्त एका डॉक्टरच्या जीवावर आहेत आता सध्या. तिथेही कोण गेलेलं नाही. साधी विचारपूस नाही आता 24 तास होत आले. आता हे जे मोहल्ला क्लिनिक सुरू आहेत, स्वतःच्या काही सगळ्यांनी एकत्र मिळून काही बेड टाकलेत,
काय सोय ते त्यांच्या मर्जीनुसार करत असतील, पण कोरोना हे संकट, COVID-19 हे संकट स्वतःच्या मर्जीने चालण्यासारखं नाहीये. मोहल्ल्यांमध्ये जे काय बेड टाकले तिचे जे तिथे जे काय उपचार चाललेत त्याची कुठलीही माहिती CS ना नाहीये. म्हणजे तिथे कोण मरतय, कोण जिवंत आहे, कसले उपचार घेत आहेत, कोण डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायत, कसलीच माहिती CS कडे नाहीये. आणि म्हणून मागच्या 15 दिवसांमध्ये सर्वात जास्त केसेस कुठे वाढले असतील तर मिरकरवाडा आणि राजीवाड्यात वाढलेत, कर्ल्यात वाढलेत. ते लोक अंगावर चाललेत की आमच्याकडची माहिती जर बाहेर दिली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हा कुठला प्रकार आहे? नॅशनल डिझास्टर ऍक्ट अंतर्गत आपण आहोत. कोणाच्याही मर्जीने नाही चालत आहे हे सगळं. हे सगळं जे काय चाललंय ते नॅशनल डिझास्टर ऍक्ट अंतर्गत चालू आहे. कोणाला मर्जीने वागता येणार नाही. कोणाला स्वखर्चातून जर काही करायचं असेल मदत करा, पण त्याची नोंद झाली पाहिजे. जे काय लोक तिकडे आज दगावत आहेत त्यांची जबाबदारी कोण घेणार? हा सगळा विचित्र प्रकार सुरू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे एक CA, आपल्याकडे अजूनही CS आहेत डॉक्टर अशोक बोल्डे म्हणून, जे आता मेडिकल लिव्हर आहेत. ते का लिव्हर आहेत हे आपण पत्रकारांनी माहिती काढावी. त्यांच्यावर प्रचंड तणाव आहे. ते दडपणाखाली आहेत. ते दडपणाखाली का आहेत त्याची काही कारणं माझ्या हाती लागली. जी खरेदी करायची असते, अत्यावश्यक सेवेसाठी जी काही खरेदी करायची असते, त्या खरेदीसाठी एक समिती आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष कलेक्टर आहेत. पण खरेदी झाल्यानंतर जी शेवटची सही असते ती CS ना करायची असते. काही खरेदींवर CS नी तयारी दाखवली नाही, मी नाही करणार, कारण का विचारपूसच झाली नाही, मीटिंग झाली नाही. आणि मीटिंग झाली नसल्यामुळे मी सही का करावी? आणि मग दडपण आलं, मग वेगवेगळा त्यांना मनस्ताप झाला. आज तो माणूस नोकरी सोडायच्या तयारीत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याची तशी क्षमता आहे. ही जर लोक बाहेर गेली, नवीन पदं भरायची अवकाश आहे या मंत्र्यांमध्ये, या मुख्यमंत्र्यांमध्ये. आज कोणी तुम्ही जाऊन विचारा, कोण म्हणतात सक्तीच्या रजेवर आहेत, कोण म्हणतात मेडिकल लिव्हवर आहेत, नेमकं कारण काय हे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही. खरेदी अवाची सवा चालू आहे. कितीचा माल कितीचा घ्यायचा, दर्जा काय, कमी दर्जाचा कितीला आणि मोठ्या दर्जाचा किती, वाढीव दर्जाचा कितीला. माणूस घाबरला, सही करायला तयार नाही, कारण का खरेदी जशी झाली की कोणी डॉक्टर त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. आमचे CS म्हणजे जे काय CS आहेत ते जबाबदारी घ्यायला तयार नाही. ते घाबरले, उद्या हे सगळं झालं की इन्क्वायरीला येणं बसवणं, कारण का शेवटची सही तुमची आहे. असा उघड भ्रष्टाचार चालू आहे रत्नागिरीमध्ये. कोणालाच भीती राहिली नाही. पत्रकारही लक्ष देत नाही, सगळेच नाही म्हणत आहे मी काही. आज अनेक डॉक्टरांना सांगण्यात येत आहे की तुम्ही या ड्युटी करा, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. उद्या बाबा हे सगळं माझ्या अंगावर आलं तर मला नाही करायचं. कोणी डॉक्टर ड्युटीवर यायला तयार नाही. 3 महिने ज्यांनी सेवा दिली आता त्यांना फोन जात आहेत की तुम्ही या, नाही येणार. या सगळ्या अवस्थेमध्ये आज रत्नागिरी जिल्हा आहे. पालकमंत्री दिसत नाही, पालकमंत्रीच नाही आपल्या जिल्ह्याला असं वाटतंय. ते कुठे असतात, काय करत असतात मला माहीत नाही आणि मला फरकही पडत नाही. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत एवढं मात्र खरं आहे. खरेदी अवाची सवा चालू आहे. कितीचा माल कितीचा घ्यायचा, दर्जा काय,
कमी दर्जाचा कितीला आणि मोठ्या दर्जाचा किती, वाढीव दर्जाचा कितीला, माणूस घाबरला, सही करायला तयार नाही. कारण का खरेदीच अशी झाली की कोणी डॉक्टर त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. आमचे सीएस म्हणजे जे काय सीएस आहेत ते जबाबदारी घ्यायला तयार नाही. ते घाबरले उद्या हे सगळं झालं की इन्क्वायरीला येणार बसवणं, कारण का शेवटची सही तुमची आहे. असा उघड भ्रष्टाचार चालू आहे रत्नागिरीमध्ये, कोणालाच भीती राहिली नाही. पत्रकारही लक्ष देत नाही, सगळेच नाही म्हणत आहे मी काही. आज अनेक डॉक्टरांना सांगण्यात येत आहे की तुम्ही या ड्युटी करा, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. उद्या बाबा हे सगळं माझ्या अंगावर आलं तर मला नाही करायचं. कोणी डॉक्टर ड्युटीवर यायला तयार नाही. 3 महिने ज्यांनी सेवा दिली आता त्यांना फोन जात आहेत की तुम्ही या, नाही येणार. या सगळ्या अवस्थेमध्ये आज रत्नागिरी जिल्हा आहे. पालकमंत्री दिसत नाही, पालकमंत्रीच नाही आपल्या जिल्ह्याला असं वाटतंय. ते कुठे असतात, काय करत असतात मला माहित नाही आणि मला फरकही पडत नाही. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत एवढं मात्र खरं. तो 18 कोटी चा तो विषय होता. हे सगळे त्याचे फोटो आहेत. आता हे सगळे 30 बेड 10 ICU चे आणि 20 जनरलचे तिथे आज तयार आहेत, पण उद्घाटन का होत नाही, कारण का पालकमंत्र्याला वेळ नाही. मुख्यमंत्र्याला ई बटन म्हणजे जे काय ई उद्घाटन, म्हणजे जे राम मंदिराला विरोध करत होते ना मुख्यमंत्री की ई उद्घाटन कशाला, हे तेच मुख्यमंत्री ई उद्घाटन करायला तयार नाही इकडचं महिला रुग्णालयाचं, जे आता कोविड सेंटर म्हणून ते लोक उभारतात. सगळं काय तयार आहे. मुळातच आपल्या या जिल्हा रुग्णालयामध्ये 10 व्हेंटिलेटर आहेत फक्त 10 व्हेंटिलेटर. म्हणजे ज्याला मरायचं आहे मरा, ज्याला जिवंत राहायचं राहा, अशीच अवस्था आहे. डॉक्टर घाबरलेत, नर्सेस घाबरल्यात. नर्सेसना कोरोना झालाय, पोलिसांना कोरोना झालाय, बिचारे कुठे जाणं. आणि सगळं तयार असून सुद्धा 18 कोटी रुपये खर्च करून सुद्धा फक्त 30 बेडच तयार आहेत. लक्षात घ्या, हा दुसरा विषय. 30 बेड तयार आहेत त्याचं सोडून द्या, 18 कोटी गेले कुठे? 75 ते 100 कॉटनचं हॉस्पिटल बनवणार असं सांगण्यात आलं आणि अस्तित्वात आज फक्त 30 बेड आहेत. माझी माणसं जाऊन मोजून आली, फोटो घेऊन आले, व्हिडिओ घेऊन आले, एव्हिडन्स जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर. जे काय 18 कोटी होते त्याच्यामध्ये फक्त 30 बेड, पैसे कुठे गेले? वरच्या माळ्यावर जर तुम्ही जाल तर फक्त ते जे काय कुठून तरी कॉटा आणल्यात आणि टाकलेत, वरती लाईटीचं कनेक्शन नाही, कपडे सुकत घातलेत, त्याचे पण फोटो आहेत त्याच्यात. जुना कॉन्ट्रॅक्टर होता, कसा कसा पाया पडून त्याला परत आणला. आणि आज हे सगळे रत्नागिरीमध्ये भयानक प्रकार सुरू आहे. उघड भ्रष्टाचार होतोय, खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतोय. ह्याच आमदाराचे पुढचे मागचे सगळे लोक त्या भ्रष्टाचारामध्ये आहेत, हात बरबटलेले आहेत सगळ्यांचे. लोकांचा जीव वाऱ्यावर टाकला. मेडिकल फॅसिलिटी नावाची गोष्ट नाही. आज माहितीच्या अधिकाऱ्याकडे तुम्ही जा, तो माहितीच्या अधिकाऱ्याकडे, तो माहिती द्यायला तुमच्याकडे हे करत नाही, माहितीच देत नाही. त्यालाच काय माहित नाही, तोच घाबरलाय की मी माहिती दिली तर वरतून कुठून तरी बांबू येणार. अशा परिस्थितीमध्ये आज आपला जिल्हा आहे. तो विषय बोलता बोलता राहून गेला. आता हा हे सगळे कोरोनाचे विषय घेऊन मी सन्मान्य आरोग्य आमदार म्हणजे हेल्थ मिनिस्टर आपले राजेश टोपे साहेब यांच्याकडे जाणार आहे. एक शेवटचा पर्याय त्यांच्याकडे जाऊन बघू, कारण का ह्या मंत्रिमंडळात कसं एका मंत्र्याचं दुसऱ्या मंत्रीबरोबर पटत नाही किंवा तालमेल नाही. हा सगळा जो काय विषय आहे आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. त्याच्यातून काय सुटलं तर ठीक, नाही तर आंदोलनाशिवाय माझ्याकडे काय पर्याय नाही. तेव्हा तुम्हाला त्याचं स्वरूप पण सांगेल. पण सध्या राजेश टोपे साहेबांकडे जाऊन हा सगळा विषय ठेवला तर पाहिजे. आता त्यांना माहिती आहे का नाही हे पण आम्हाला माहित नाही. आमचा पालकमंत्रीच मिस्टर इंडिया आहे,
तोच कुठे दिसत नसल्यामुळे आता आम्हाला दुसरा पर्याय नाही. आता त्यांना हे सगळं माहिती आहे का नाही ते तरी आम्हाला कळू दे. हे सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलचे जे काही प्रकार आहेत ते त्यांच्यापर्यंत गेले आहे का नाही हे पण आम्हाला माहीत नाही. इकडचा जो आमदार आहे तो काय करतो तो तर निष्क्रियच आहे. तिकडे सिंधुदुर्गाची वाटच लावतोय. आता हे सगळे चाकरमणी आल्यानंतर अजून किती वाट लागणार आहे काय तयारीच दिसत नाही कुठे. आणि म्हणून मला हे सगळे विषय घेऊन अगोदर त्यांच्याकडे जावं लागेल. त्यांनी काय केलं तर ठीक नाही तर आंदोलन असते तर त्यांना इकडे याला काय अडचण होती. आणि इकडे सगळ्यांची तपास होत असते ते इकडे आणण्यामध्ये काय त्रास होत होता. इकडे अडचण आहे तिकडे अडचण आहे आणि तरी मुख्यमंत्री टॉप आहे. तुम्हाला विषय लक्षात आला का म्हणजे कशाचाच कशाला ताळमेल नाही. भ्रष्टाचार त्याच्यामध्ये उघड आहे. मुंबईमध्ये तर काही लोकांनी ते जे काही बॉड्या प्लास्टिकमध्ये ज्या काही गुंडाळतात ना त्याचा पण भ्रष्टाचार आता बाहेर निघतो. स्मशानामध्ये नेण्याच्या अगोदर चेहरे दाखवा. चेहरे दाखवण्यासाठी पैसे मोजत आहेत लोक. इकडे पण आता जे काही लोकांनी जबरदस्ती कोविडचे पेशंट नेले दफनायला किंवा कोणी पेटवायला. कोविडचे पेशंटची बॉडी तुम्ही देऊ शकत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घटना घडलेल्या आहेत मॅडम. कोणाचा कोणावर अंकुश नाही. बॉड्या बाहेर नेल्या विधीप्रमाणे त्यांचा काय अंतिम संस्कार केला अंतविधी केला. तिथून कोणाला करोना झाला असेल कोणाला माहीत. सगळं वाऱ्यावरच आहे. तुम्ही मरा. कोणाचा कोणावर अंकुश नाही. म्हणून साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांना मी तेच उत्तर दिलं. कुठली प्लॅनिंगच झाली नाही सुरुवातीपासून. फक्त यांनी सांगायचं चाकरमाडीने येऊ नका. का नका येऊ. परंपरा आहे प्रथा आहे कोकणाच्या काही. तुमचा अपयश तुम्ही झाकताय आणि सांगताय की चाकरमाड्याने तुम्ही येऊ नका. गावात वाद लागले ते वेगळे ग्रामपंचायतीचे आणि चाकरमाड्यांचे. कारण का यांची सोयच नाही कसली. आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत. जेई नीट MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93250 17458. कणकवली बाजारपेठ सुरळीत सुरू आहे. गणेशोत्सव काळातही कणकवली बाजारपेठ सुरू राहणार आहे अशी माहिती देत कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांनी संभ्रम दूर केलाय. तर बाजारपेठ बंद असल्याच्या त्या अफवा असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. आता कसं झालं प्रत्येक ठिकाणी अफवा उठलेली आहे की कणकवली बाजारपेठ ही पूर्णपणे बंद आहे त्यामुळे कणकवलीमध्ये जाऊ नये. अशा प्रकारची जी अफवा उठली ही पूर्णपणे चुकीची आहे. कणकवली शहर व्यवस्थित चालू आहे. पूर्ण मार्केट हे चालू आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. आपल्याला सर्व माल व्यवस्थितरित्या मिळू शकतो. आपण फक्त जे शासनाचे जे नियम आहेत ते पूर्णपणे पाळावेत व त्याप्रमाणे जर तुम्ही खरेदी केलीत तर तुमच्यापासून लोकांना धोका नाही किंवा धोका लोकांपासून तुम्हाला पण धोका नाही आहे. एवढी फक्त काळजी घ्या आणि सुरळीतपणे व्यवहार चालू आहेत ह्याची खात्री आम्ही देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही बिंदास कणकवलीमध्ये येऊ शकता. नाही त्यांनी आतापर्यंत अशी परिस्थिती आहे की आजूबाजूचे जे खेडेगावातील व्यापारी आहेत त्यांची खरेदी ही चांगल्या प्रकारे चालू आहे. ते लोक येऊन आपल्याकडून माल खरेदी करून जात आहेत कणकवलीमधून आणि त्याप्रमाणे त्यांनी पण सतर्क राहण्याची गरज आहे. आता मुंबईमधून लोक येत आहेत पुण्यामधून लोक येत आहेत. त्यांनी आपली स्वतःची काळजी घेऊन धंदा करावा व्यापार करावा अशी आम्हाला आमची विनंती आहे ना. हां हां 100% बाजारपेठ चालू आहे त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवून आपणही कोणाकडे अफवा पसरू नये ही आमची विनंती आहे. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणार वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन राव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशव राव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी. या सोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणार फ्लाइंग बर्ड्स.
आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, श्री चंद्रजी रावराणे संचालक अध्यक्ष स्थानिक समिती 94-22-43-58-33, श्री नाथकर BS मुख्याध्यापक 93-09-85-85-78, श्री शिंदे SP 94-21-23-57-22, श्री पाटील PM 70-38-14-40-97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची, कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो, 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगी सह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुख सोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन, 7 मिनिटांच्या अंतरावर मालवण न्यूटी बीच, 35 मिनिटांच्या अंतरावर वेंगुर्ला बीच, 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साइट पत्ता: सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क: 82-75-77-43-99 आणि 93-56-93-50-09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देशपातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य: नीट JEE मध्ये तज्ज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स, दररोज 6 तासांचे लेक्चर्स, 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन, बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम, 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल, दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांचा सराव, 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा: कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण.
वितरण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या। संपर्क प्रोफेसर राजाराम परब 9325-01-74-58, श्री शुभम पारसेकर 84-12-86-38-80, 70-45-06-94-44, सौ अंकिता परब 86-68-11-08-82। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी। आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत JEE, NEET, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी, संपर्क 93250-17458। राज्य सरकारचा प्रशासनावर अंकुश नसून जिल्हावासियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। या विरोधात भाजप आंदोलन छेडणार असून जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या भाजपच्या नेत्यांचं याकडे लक्ष वेधणार असल्याचं मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केलंय। या चाकरमान्यांची जे हाल मुंबईवरून येताना होत आहेत, आजही आता माझ्याकडे जे राजूरावळ आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या भावासाठी पासासाठी इकडची NOC देऊनसुद्धा आज जवळजवळ 10-12 दिवस त्यांना ती NOC देऊन आज हे पास मिळाला नाही। अनेक मुंबईवरून फोन येत आहेत, अनेक त्या ठिकाणी एवढा गोंधळ आहे पासाच्या बाबतीतला की तिथे वेगळं रॅकेट, पूर्वी एक रॅकेट उघड झालं पण आजही खाजगी बसवाल्यांना पास लगेच मिळतात। खाजगी बसवाले खऱ्या अर्थाने चाकरमान्यांना लुटण्याचं काम त्या ठिकाणी करतायत, पण तरी पण त्यांना मागेल त्याही पास मिळतो। ह्या मागची शासनाची भूमिका नेमकी समजत नाही की शासनातले काही लोक यांना मिलाप आहेत की काय, अशा प्रकारची शंका आज यायला जाग येते। आणि खऱ्या अर्थाने ज्या चाकरमान्यांनी शिवसेनेला मुंबई ठाण्यात मोठं केलं, आज ज्यांच्या जीवावर त्यांचा राज्याचे मुख्यमंत्री बसले, त्याच चाकरमान्यांची पूर्णपणे आज गैरसोय, त्यांचे हाल या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आणि म्हणून माननीय विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही विनंती करणार की आमच्याकडून आम्ही त्यांची टेस्टिंग लॅब मागणीच केलेली होती, पण त्यांना ह्या पासाच्या संदर्भात जी सोय करता येईल ती त्या ठिकाणी करण्यासंदर्भात त्यांना विनंती करणार। त्याचप्रमाणे आत्ता जर एकंदरीत परिस्थिती बघितली, खारेपटण असू देत किंवा राधानगरी असू देत, फोंडाघाट असू देत, इकडे चाकरमान्यांची सोयच नाही आहे। 1-2 टॉयलेट त्या ठिकाणी आहेत आणि मोठ्या संख्येने 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरच्या लाईन लागलेल्या असताना तिथले जे कर्मचारी जातात त्या कर्मचाऱ्यांचे हाल आहेत। त्यात महिला कर्मचारी पण असतात आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना परवा आम्ही विनंती केली की टॉयलेटची संख्या तिकडे वाढवा, शक्यतो महिलांना तिकडे ड्युटी देऊ नका। इकडचे जाणारे डॉक्टर्स आणि जो स्टाफ असेल त्यांची गाडी, कारण मोटरसायकलने एवढ्या खारेपटण्याला लांब कसे जाणार आहेत, म्हणून त्या स्टाफला सुद्धा आम्ही सीओना पण भेटलो, त्यांना NRHMच्या एवढ्या गाड्या आज तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यातल्या एखाद्या गाडीची त्यांची सोय करा, जे आपले ड्युटीवर जातात ते आपले सगळे कर्मचाऱ्यांचे, आणि जाता येताना त्यांची सोय करा। मोटरसायकलने जाणं त्यांना फार मुश्किल आहे आणि सगळ्यात जास्त चाकरमानानं तिथं काहीतरी चहा पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, कारण 2-2, 3-3, 4-4 तास सुद्धा तिथे लागतात। मी प्रशासकीय यंत्रणांना मी दोष देत नाही पण तरी पण ह्याच्यामागचं कारण काय ते सुद्धा उद्या देवेंद्रजींना आम्ही सांगणार आहे की 534 पेक्षा जास्त पदं आपल्याकडे आज रिक्त आहेत। जिल्हा परिषदमध्ये असतील, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असतील, आज नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, वॉर्ड बॉय आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, ह्याच्या सध्या भरती आम्ही सातत्याने मागे लागलो की निदान कोविडसाठी तुम्ही भरणार त्या तरी लवकर भरा, किंवा NRHM खाली
जवळजवळ 13-14 वर्षे आज जिल्ह्यात काम करणारे अनुभवी लोक आहेत. आम्ही विनंती केली की त्यांना परमनंट करा, तुम्ही त्यांना घेताना येणाऱ्या लोकांना. ती जास्त रास्त मागणी उद्या आम्ही देवेंद्रकडे लावून धरणार आहोत की एनआरएचएमचे लोक आज 13-14 वर्ष प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा करतायत. आज परमनंट तुमच्या भरतीच्या वेळी 534 पदं रिक्त असताना त्यांना प्रामुख्याने प्राधान्य द्या. त्यांनी जिल्ह्याला 14-14 वर्ष सेवा या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे परवा आम्ही सीओनं आणि कलेक्टर दोघांना भेट. आज डॉक्टरांचे पगार नाही आहेत. BAMS डॉक्टर जे घेतले त्यांना 4-4 महिने पगार तुम्ही देत नाही. ते सावंतवाडीवरनं जाणार, वेंगुर्ल्यावरनं जाणार, स्वतःच्या गाडीने जाणार. आज जर त्यांचे पगारच नाही ते काम कसं करणार आहेत? त्यांना कुठल्या प्रकारचं संरक्षण नाही आहे. आणि म्हणून त्यांचे पगार तातडीने या ठिकाणी करा. तुमच्याकडे जर मायनिंगचे पैसे, कलेक्टर मॅडम म्हणतात की मायनिंगचे पैसे वापरायला अजून परवानगी नाही आहे, त्याला परवानगी द्या. आज मोठ्या प्रमाणात चाकरमाने आलेले आहेत, त्यांची सोय तिकडे शाळा किंवा गावात करताना सरपंच त्यांची कसरत होते. मुळात पहिल्यापासून आम्ही मागणी करतोय की सरपंच आणि तिथल्या गावासाठी, तिथल्या शाळांसाठी निदान टॉयलेट देता येईल का, जे जे काय देता येईल निदान तेवढं तरी द्या. ते पण त्या ठिकाणी होत नाही आहे. आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनी एक गोष्ट काल कबूल केली की जास्तीत जास्त टॉयलेटची व्यवस्था ही आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायतींचे त्यांच्याकडे अवेलेबल असले ते आम्ही उपलब्ध करू. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही गाडीची जी NRHM ची सोय आहे ती आम्ही त्यांची करू. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा आजार कधी बरा होईल, त्याचा प्रादुर्भाव कमी होईल ह्याचं कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून आमची विनंती विरोधी पक्षनेत्यांच्यावर शासनाला असणार आहे की ही 534 पदं जी आहेत ती लवकरात लवकर भरा आणि त्याला प्राधान्य आमच्या जुन्या ज्या NRHM च्या लोकांना द्या. तशा प्रकारची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी करणार. माझं म्हणणं असं की सर्वसामान्य, मला खारेपाटणपासूनचे बरेचसे माझ्याकडे ह्या व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत की ज्यांचं 200 रुपये बिल यायचं त्यांना पण 2000 रुपये बिल आले. कट्ट्यावरून मला एक मेसेज आला, एक साधी काम करणारी महिला आहे, तिचं बिल 4000 रुपये आलं आहे. एकटी महिला घरात राहते. आज हा जो काही सावळा गोंधळ MSME मध्ये सुरू आहे बिलांच्या बाबतीत, मी एखाद्याच्या बाबतीत असलं तर मी समजू शकतो, पण आज राज्यभर हा सगळा गोंधळ MSME ने घातला आहे. त्याच्यात विरोधी पक्षनेत्यांनी लक्ष घालावं अशा विनंती करणार. पण त्याचबरोबर MSME च्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे कुडाळचं त्यांचं मुख्य कार्यालय असेल, वेळोवेळी इकडे कुडाळ कणकवली सावंतवाडीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेच, पण कणकवली कुडाळ तिथं जे प्रमुख त्यांचे लोक बसतात तर त्यालासुद्धा उद्या आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे जाब विचारणार. पण ही सगळी जी परिस्थिती आहे जिल्ह्यातली ती आज प्रशासन नावाचं चीज आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. वेगळ्या गोष्टी, अनैतिक गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून विरोधी पक्षनेत्यांना या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेत आणून या सगळ्या गोष्टीवर शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रयत्न करणार. दुसरं एक, जाता जाता कुडाळच्या प्रांतांना क्लीन चिट दिली. चौकशी कोणी केली तर महसूलच्या अधिकाऱ्यांनीच केली. आज सत्ताधारी पक्षाचे आमदार ज्यावेळी सांगत होते, खरं म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषदेतला रूल म्हणजे एक प्रताप परंपरा आहे. एखाद्या आमदाराने एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती खरी धरून शासन त्याच्यावर कारवाई करतं आणि पुढची चौकशी करतं. पण दुर्दैवाने आज जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा कुठलाच अंकुश इकडे राहिला नाही. शिवसेनेचे आमदार एक अधिकारी 5 लाख रुपये घेतो अशा प्रकारची एक क्लिप बाहेर जाहीर होते. चौकशीचं फार्स फक्त त्या ठिकाणी केला जातो आणि पुन्हा त्यांना क्लीन चिट म्हणून आणून बसवलं जातं. या विरुद्ध उद्या देवेंद्रचं लक्ष वेधून देणार आणि ह्याच्या विरोधात सुद्धा हे आंदोलन करणार. कारण आज ही सवय मुळापासून खालून लागलेली आहे. मी दरवेळी सांगतो की गेल्या वेळी वाळूची टेंडर बंद होती, पण 100% वाळू चालू होती. राज रोज हे हायवेने गोव्याला वाळू जाते.
आज लोकांची तक्रार असताना सुद्धा इतके क्रशर इकडे सावंतवाडीच्या परिसरात आहेत, ह्या आता ह्याचे लागेबंदे कुठल्या अधिकाऱ्यांचे आहेत? हे एकदा बाहेर यायला पाहिजेत ना की एवढं राज रोज लोकांचा विरोध, लोकांच्या घराला तडे पडतात, लोक उपोषणाला बसतात आणि आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी झालो, परंतु अधिकारी दरवेळी त्या मालक इतके मुजोर आहेत त्याचे की सर्वसामान्य कुटुंबाला मिळते, घराला तडे गेला न्याय देत नाहीत। म्हणजे अधिकारी ह्या लोकांना किती पाठीशी घालतात हे सावंतवाडीच्या म्हणजे वेतीय परिसरच्या परिसरात काही पुढाऱ्यांना धरून जे लोक जी काही गोष्ट करतायत याच्या विरोधात सुद्धा उद्या फक्त आता अडचण ह्या करोनाच्या इच्छा असून सुद्धा बरीचशी आंदोलनं आपल्याला त्या ठिकाणी लोकांसाठी टाळावी लागतात। जो कणकवलीत प्रकार घडला तो पुढे घडू नये आणि म्हणूनच आंदोलन जाहीर झाली असताना सुद्धा आज विरोधी पक्ष म्हणून आम्हाला या ठिकाणी काही वेळा या सगळ्या परिस्थितीत विचार करता येत नाही ह्याचा गैरसमज, गोड गैरसमज अधिकाऱ्यांनी करून घेऊ नये, करायचा जाब विचारणार। आज जिल्ह्यात अशा प्रकारचा किंवा आता चिपीला एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे वाळूचं काम चालू आहे, तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्याला काय फरक पडत नाहीये। तर आमची जिल्हाधिकाऱ्यांना पण विनंती आहे, जिल्ह्याच्या SP ना पण विनंती आहे, ह्या ज्या गोष्टी अनैतिकरित्या जाऊन ह्याच्यावर उद्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, खऱ्या भानगडी अशा अवैध पैशातून होतात आणि म्हणून ह्या गोष्टीवर वेळीच कंट्रोल या ठिकाणी आणा। जर तुम्ही अशा एखाद्या अधिकाऱ्याला क्लीन चिट दिली तर खालची भीतीच तुमची सगळी संपूर्णपणे जाणार, कारण एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही क्लीन चिट दिली आणि अधिकारीच जर अधिकाऱ्याची चौकशी करत असतील तर न्याय कोणाला देणार? आणि म्हणूनच भ्रष्टाचाराला ची पाठरखण केल्यामुळे ह्या जिल्ह्यात कोणाचा अंकुश नसल्यामुळे आज हा सगळा भ्रष्टाचार वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसतो, परंतु भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या गोष्टीवर गंभीरपणे लोकांना त्रास न होईल असा या सगळ्या बाबतीत आंदोलन छेडणार। धन्यवाद। केली ना ती पण केली ना महामार्गाची, महामार्गाची तक्रार ही आम्ही नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे केली, उद्या पण पुन्हा करणार, पण नितीन गडकरींनी सांगितले की आपण ती पूर्ण टीम त्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कुठली बिलं अदा करणार नाही। त्यांनी जाहीर एका वाहिनीत हे करताना केली, तिन्ही दिवसाची आपण जी सगळ्या वर्तमानपत्रात आलेली छापून कटिंग ही सगळ्या नेत्यांच्यापर्यंत पाठवण्याचं काम भारतीय जनता पक्ष कोणाला मागे घालणार नाही। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। JEE, NEET, MHCET आणि NDA तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर, 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी, संपर्क 93250 17458। दिवसेंदिवस कसई दोडामार्ग शहर व परिसरात अत्यंत बिकट बनत चाललेल्या मोकाट गुरांच्या प्रश्नावर नगरपंचायतनं ठोस निर्णय घेतलाय। नगरपंचायतकडे नोंद असलेल्या सर्व गुरांच्या मालकांना आपल्या गुरांना आवरा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा नोटिसा बजावून नगरपंचायत अधिनियमनुसार पोलीस कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय। पण कोंडवाड्यासाठी रखवालदाराची आपण निविदा प्रक्रिया राबवली होती, परंतु 3 वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही आपल्याकडे कोणीच रखवालदार आलेला नाहीये। तर आता आम्ही आमच्या जे आम्ही दुसरा एक मार्ग काढलाय त्यानुसार जे कोणी आहेत ज्यांचे गुरु बाहेर फिरत आहेत त्यांना आम्ही आपला जो नगरपंचायत अधिनियम आहे त्याच्या कलम 291 आणि 292 अन्वये त्यांच्यावर नोटीस काढलेली आहे आणि त्यांना असं बजावण्यात आलेलं आहे की तुमचे गुरु ही इतरांच्या खाजगी आणि सार्वजनिक जे नगरपंचायतचे सार्वजनिक मालमत्तेत फिरत आहे तर त्यांना तुम्ही अटकाव करावा, तुम्ही गुरं तुमच्या गोठ्यात बांधावे, जर आम्हाला आढळताना दिसले तर आम्ही ह्या कायद्याच्या कलमाद्वारे तुमच्यावर कारवाई प्रस्तावित करू। तर माझं शहरवासियांना आवाहन आहे, आत्तापर्यंत जे झालंय
आणि ज्यांचे कुरे अजूनही रस्त्यावर फिरत आहे, लोकांना त्याचा त्रास होतोय, तर त्यांनी स्वतःचे गुरं स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेच्या जागेत असलेल्या गोठ्यात बांधावे आणि त्यांची योग्य ती निगा राखावी. आम्हाला कडक कारवाई करण्यास भाग पाडू नये. जे अधिनियमानुसार जे कारवाई आहे, जर आमच्या ताब्यातील जी कारवाई आहे ती कारवाई प्रस्तावित करूनही काही उपद्रव होत असेल तर त्यानुसार आम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जाईल. जो काही कलमानुसार जी काही पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही करू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई नीट MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93250 17458. वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा गाभा समजल्या जाणाऱ्या शिरोडा वेळागर समुद्र किनारा सध्या नष्ट होत चाललाय. गेल्या काही दिवसांपासून समुद्राच्या लाटांचा जोर एवढा वाढलाय की किनाराच समुद्रानं गिळंकृत केलाय. आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांचा हा स्पेशल रिपोर्ट. वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचं केंद्रबिंदू समजला जाणारा म्हणजे शिरोडा वेळागर समुद्र. जिल्ह्यासहित गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, पुणे व इतर ठिकाणचे हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात व पर्यटनाचा आनंद घेतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन बंद आहे, मात्र वादळी वाऱ्यासहित पावसामुळे समुद्रांच्या लाटांचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शिरोडा वेळागर समुद्र किनारा सध्या नष्ट झालाय. शिरोडा ग्रामपंचायत मार्फत पर्यटकांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचे लाखोंचं नुकसान झालंय. स्थानिक लोकवस्ती, शेतजमिनी व बागायतीला मोठा धोका भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान वेळागर ते केरवाडी असा किमान 800 मीटरचा धूप प्रतिबंधक बंधारा तात्काळ झाल्यास हे पर्यटन ठिकाण सुरक्षित राहू शकतं याबाबत शासनानं किंवा संबंधित खात्यानं तात्काळ याबाबत उपाययोजना कराव्यात. अन्यथा शिरोडा किनारपट्टी बचाव आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच मनोज उकवेकर यांनी दिलाय. हल्लीच आपल्या न्यूज चॅनेलतर्फे एक या ठिकाणी पाहणी केली होती आणि या ठिकाणी आम्ही सूचना दिल्या होत्या संबंधित खात्याला की वादळामुळे किंवा जी सध्या पर्जन्यवृष्टी होत आहे, वादळी वारेमुळे जे ज्या निसर्गाचं ज्याप्रमाणे नुकसान होत आहे, त्याचप्रमाणे शिरोड्याचं जे समुद्राच्या पाण्याने जे नुकसान झालेलं आहे त्याचं मी संबंधित खात्याला त्याची निवेदनं दिली होती. माननीय तहसीलदार साहेब, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना मी याबद्दल सूचना दिली, म्हणजे याविषयी उपाययोजना तात्काळ कराव्यात असं मी त्यांना निवेदन दिलं होतं. परंतु आजपर्यंत त्याची काही उपाययोजना झालेली नाही आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण बघतोय की ह्या मागील 4 दिवसात जी समुद्रकिनारा ही जमिनीची धूप झालेली आहे आणि त्यामुळे जे समुद्राचं पाणी आतमध्ये येत आहे त्यामुळे आज पूर्ण शिरोडाची समुद्र किनारपट्टी नष्ट झालेली आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की हे समुद्राचं पाणी पूर्ण गावात किंवा या वस्तीत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज आपण बघतोय की जी किनारपट्टी होती ती आता अस्तित्वातच राहिलेली नाही आहे. आणि मागील 8 दिवसापूर्वीच मी याबद्दल म्हटलं होतं की ही जी सुरूची झाडं आहेत ज्यामुळे आज समुद्र किनारपट्टी टिकलेली आहे ती आज नष्ट झाल्यामुळे पूर्ण पाण्याचा जो धोका आहे तो आज पूर्ण गावाला उद्भवलेला असा धोका आहे. तर लवकरात लवकर यात तात्पुरत्या उपाययोजना म्हणून तरी काहीतरी शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. मी ह्याच 2 दिवसात माननीय आमचे आमदार नितेशजी राणे साहेब, खासदार साहेब नारायण राणे साहेब, त्याचप्रमाणे खासदार विनायकजी राऊत, पालकमंत्री उदयजी सामंत, माननीय आमदार दीपक केसरकर साहेब, तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना मी निवेदनं दिलेली आहेत की या ठिकाणी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचं आहे, नाहीतर आम्ही या ठिकाणी आमचे समुद्र किनारपट्टी टिकू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आपण तात्काळ या ठिकाणी पाहणी करावी व उपाययोजनाचा संबंधित खात्याला आदेश द्यावेत
तरच आमचा या ठिकाणी समुद्र किनारपट्टी असेल किंवा हे आमचं पर्यटन क्षेत्र असेल ते टिकेल. आणि भविष्यात या ठिकाणी जे ताज हॉटेल आहे जे या ठिकाणी येणार आहे तर त्यांनी पण या ठिकाणी लक्ष घालावा आणि या ठिकाणी उपाययोजना करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आम्ही ज्यावेळी निसर्ग वादळाची या ठिकाणी नुकसान झालं होतं समुद्रामुळे किंवा समुद्र किनारपट्टीचं जे नुकसान झालं होतं त्यावेळी प्रांताधिकारी सुशांतजी खांडेकर साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार प्रवीण लोकरे साहेब आणि संबंधित पत्तन विभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही या ठिकाणी फार बंधारे असतील किंवा धूप प्रतिबंधक बंधारे या ठिकाणी आम्ही ते मंजूर करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु आज 100 किंवा 200 मीटर धूप प्रतिबंधक बंधाराने इथे काही होणार नाही आहे. कारण वेळागर ते केरवाडी असा जो समुद्र किनारा आहे हा पूर्ण समुद्र किनाऱ्यावर आज धूप प्रतिबंधक बंधारा होण्याची गरज आहे. तर जवळपास 800 मीटर धूप प्रतिबंधक बंधारा झाला तर या ठिकाणी ही किनारपट्टी टिकू शकेल आणि त्यामुळे जे मच्छीमार असतील किंवा संबंधित या ठिकाणी व्यावसायिक असतील जे ज्या ठिकाणी ग्रामस्थ असतील त्यांचं संरक्षण आज होणं गरजेचं आहे. त्यामुळे किमान 800 मीटरचा धूप प्रतिबंधक बंधारा झालाच पाहिजे असं मला वाटतं. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. छत्रपती संभाजीराजे राणेंनी केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी. पालकमंत्री मिस्टर इंडिया निलेश पाणी यांचा खणाघात. आणि प्रश्न न सुटल्यास भाजप छेडणार आंदोलन, राजन तेली यांचा इशारा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिम्मत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाईट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाईट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, फोर व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजीक शिरगाव देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 94052625. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.